नमस्कार, मी दत्ता मस्के पाटील, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना सोलापूर। आज या ठिकाणी आमचे शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालिदभाई मनियार, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, सर्वांनी मिळून आमच्या टीमनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांची सर्व टीम, त्यात अपर जिल्हाधिकारी साहेब आहेत, RDC साहेब आहेत, सर्वांचं त्या ठिकाणी जे कोविड काळात त्यांनी जे सोलापूर जिल्ह्यासाठी काम केलं त्या कामाचं कौतुक करून त्या ठिकाणी आज त्यांना तुळशीचं झाड आम्ही त्या ठिकाणी भेट दिलेला आहे। खऱ्या अर्थाने लोक पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी विठ्ठलाला तुळशीचा हार घालतात, परंतु लाखो माणसांचे प्राण या ठिकाणी जात असताना, सोलापूर जिल्ह्यात हजारो लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडत असताना, अचानकपणे असं कोरोनाचं एवढं मोठं संकट गेल्या 2 महिन्यात जिल्ह्यावर आलं आणि त्या संकटात या सर्व टीमनी कौतुकास्पद काम केलं। आणि बच्चू भाऊ ज्याप्रमाणे सांगतात, एखादे अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत असताना कौतुक झालं पाहिजे। प्रहार संघटना आज त्याच कौतुक करण्यासाठी त्या टीमचं या ठिकाणी आलेली आहे। आपण पाहिलं तर माननीय जिल्हाधिकारी साहेब त्या ठिकाणी स्वतः ऑक्सिजन प्लांटवर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक कोरोनाग्रस्त रुग्णाला ऑक्सिजन कसा मिळेल त्यांनी पाहिलेलं आहे। अनेक गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपण हे नमूद करू शकत नाही, परंतु जे काम केलं तेच काम खूप मोठं आहे। आणि आज आम्ही सोलापूर प्रहारच्या सर्व टीमच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। धन्यवाद। आजादी बचाव न्यूज चॅनल को सबस्क्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले, साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।